हरिओम श्रीराम अंबज्ञ मी अवधूत सिंह कुशे कोल्हापूर देवकर पानम उपासना केंद्र कोल्हापूर माझा एक छोटासा अनुभव आपल्याला सांगणार आहे. छोटासा काय तर मोठासाच आहे तो. आपला जो सद्गुरु आहे त्याला माहित असतं की आपल्यावर संकट येणार आहे पण ते निवारण्यासाठी सद्गुरूने आपल्या त्याच्या अगोदरच तयारी केलेली असते. 2020 जुलैची गोष्ट आहे. माझी पोस्टिंग तेव्हा हदगाव नांदेड जिल्ह्यात होती आणि करोनाच्या काळामुळे रजेवर येता येत नव्हतं. तरी आम्ही 2 दिवसासाठी मी कोल्हापूरला आम्ही पूर्ण फॅमिली कोल्हापूरला आलो होतो आणि 20 जुलैला आम्ही परत जाण्यासाठी निघालो. लांबचा पल्ला होता. करोनामुळे सगळ्या ठिकाणी बंद वगैरे असल्यामुळे लवकर आम्ही निघालो कोल्हापुरातून. साहजिक आहे कोल्हापूरतून निघताना बरंच सामान बरोबर घेतलं होतं त्यामुळे गाडी थोडी भरली होती. माझा मुलगा नमन सिंह ड्रायव्हिंग करत होता. आम्ही साधारणपणे 5-5:15 दरम्यान मंगळवेढा पास केलं आणि सोलापूर 25 किलोमीटर राहिलं असताना गाडी अशी थरथरल्यासारखी जाणवू लागली म्हणून माझ्या मुलानं गाडी बाजूला घेऊन उभी केली. गाडी स्पीडमध्ये होती तशी बऱ्यापैकी. मागून एक मोटरसायकलवाला पण आला. तो म्हणत होतो तुम्हाला मी मगासपासून थांबत होतो तुमच्या गाडीचा मागचा टायर फुटलेला आहे. पण आम्हाला तेव्हा काही जाणवलं नाही. गाडी आहे तशी उभी राहिली पण गाडीला काही झालं नव्हतं. खाली येऊन पाहिलं तर टायर पूर्ण बस झाला होता. डाव्या बाजूचा मागचा तारा वगैरे बाहेर आल्या होत्या. आता करायचं काय. मुलाला तर टायर बदलायला त्याला कधी येत नव्हतं. कधी बदलण्याची वेळ आली नव्हती. म्हटलं मला आता कोणतरी मदतीला लागेल. एक दोघांना थांबवायचा प्रयत्न केला पण थांबले नाही. तेवढ्यात एक सफेद कलरची जीप येऊन आमच्या समोर उभी राहिली. ते गाडीतून एक धिप्पाड असा माणूस उतरला. भरघोस मिशा होता त्यानं. ते आमच्या जवळ आले. माझ्या मुलाला त्यांनी विचारलं काय झालंय बाळ. तो म्हणाला की टायर फुटलेला आणि आम्हाला थोडी मदत होईल बदलण्यासाठी. ते म्हणाल तू घाबरू नकोस. मी तुला टायर कसा बदलायचा तो शिकवतो. मी टायर बदलणार नाही पण तुला शिकवणार. कारण जर तुला आत्ता शिकवलं तर ते पुढे तुला कामाला येईल. आणि बिलकुल घाबरू नको काही झालेलं नाही असं म्हणत त्याने माझ्या मुलाला टायर कसा बदलायचं ते शिकवलं. आणि त्याने सांगितलं तुम्ही लांब जाणार आहात पण नवीन टायर घेतल्याशिवाय पुढे जाऊ नका. कुठल्याही परिस्थितीत पुढे जाऊ नका. टायर बदलला ते निघून गेले. आम्ही म्हटलं आता टायर मिळणार सोलापूरमध्ये. सोलापूर 25 किलोमीटर होतं पण त्यावेळी लॉकडाऊन चालू होतं आणि सर्व बंद होतं. सोलापूरला एका मित्राला आम्ही फोन केला आणि म्हटलं टायरची व्यवस्था होत असेल तर सांगा. म्हटलं 5 वाजता आता सोलापूर बंद झालेलं आहे तरी पण मी बघतो. एक 5 मिनिटात एका इस्माचा फोन आला. मला कोणाला तुम्हाला टायर हवा आहे का. म्हटलं हो आम्हाला हवाय. तर म्हणाल तुम्ही सोलापुरात स्टँड जवळ अमुक ठिकाणी या मी थांबतो. आम्हाला तिथून सोलापूरला पोहोचेपर्यंत 7-7:15 वाजले होते. तो माणूस तिथं थांबला होता. तो म्हणाला 5 वाजता सोलापूर बंद होतं. स्ट्रीट टायरचं दुकान उघडता येत नाही पण तुमच्यासाठी मी थांबले पाहिजे. त्याने टायर बदलून दिला. टायर बदलला बाकीच्या टायरमधले हवा चेक केले. आम्ही निघालो पुढे. साधारण 1 वाजता आम्ही नांदेडच्या आसपास पोचलो आणि माझं पोस्टिंग हदगावला होतं. तिथून 70 किलोमीटर आम्ही नांदेडहून हदगावला जायला निघालो. परत 10 किलोमीटर गेलो तर एका मोठ्या गाडीचा टायर आपटून परत टायर फुटला. यावेळी मात्र पाऊस चालू होता. अंधार होता पण माझ्या मुलांनी 5 मिनिटात टायर बदलला. पण त्यानंतर आम्ही सुखरूप हदगावला पोचलो होतो. ह्यात सांगायची गोष्ट अशी की बापू आपल्याला कसं सूचना देतात कसं सांभाळून देतात. कारण आम्ही जेव्हा निघालो होतो तेव्हा टायर फुटला तेव्हा त्यांनी आम्हाला मुलाला माझ्या टायर बदलायला शिकवलं. कारण त्यांना माहित होतो पुढे परत हा प्रसंग उद्भवणार आहे आणि त्यावेळी तुझ्या मत्तीला कोणी नसणार आहे. रात्री ते काम तुलाच करायचं आहे. तेव्हा बापूंनी त्याची प्रॅक्टिस अगोदरच करून घेतली होती. परत त्यांनी जाताना सांगितलं होतं ते बापूच होते. त्यांनी सांगितलं होतं की तुम्ही नवीन टायर घेतल्याशिवाय जाऊ नका. आम्ही स्टेपनीचा टायर लावून पुढे जर 300 किलोमीटर गेलो असतो आणि रात्री परत हा प्रसंग उद्भवणार होता टायर फुटला असता तर आमच्याकडे दुसरा टायर उपलब्ध नव्हता. मग आम्ही पुढे जाऊ शकलो नसतो. पण त्या सद्गुरु तत्वाला सगळं माहिती असतं त्यामुळे जे पुढे संकट येणार आहे
त्याची व्यवस्था त्यांनी अगोदरच केलेली असते, त्यांनी आपल्याला अगोदरच सावध केलेलं असतं. आणि त्या टायरच्या अवस्था पाहिल्यानंतर मेकॅनिक म्हणाला, तुम्ही हे टायर फुटल्यानंतर तुमची गाडी पलटी कशी काय झाली नाही, अशा प्रकारे दोन्ही टायर फुटले होते. म्हटलं की आमच्या सद्गुरूची कृपा आहे, माझा बापू मला कधी टाकत नाही, असं कधी होऊ शकत नाही. आणि आम्ही सुखरूप बाहेर आलो. त्यावेळी करोनाचा प्रॉब्लेम होता, एक टायर मिळणं सुद्धा दुरापास्त होतं, पण ती देखील बापूंचीच कृपा होती की सोलापुरात सगळी दुकानं बंद असून टायरचं दुकान आमच्यासाठी बापूंनी उघडं ठेवलं होतं. खरंच बापूराय अंबरने नाचवली.